वेलकम बॅक किट्स टूडे वी आर गोइंग टू लर्न सेकंड स्टँडर्ड मराठी लेसन हा आपला धडा चौदावा मध्ये काय करणार आपण तर ह्या काही चित्र दिले तिथे आता सांगा मला हे कसली चित्र आहेत अगदी बरोबर दिस ऑल आर फ्रुट्स हे काय आहेत सगळी फळ आहेत जे आपण डेली खातो की नाही आता या फळांची नावं तुम्हाला इंग्लिश मध्ये तर माहितीच असतील आणि मराठीमध्ये मा सुद्धा आय होप तुम्हाला माहिती असेल तर ही फळांची नावं आपल्याला या बॉक्समध्ये शोधायची तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करूयात क्वेश्चन नंबर वन खाली फळांची चित्रे दिली आहेत फळांची नावे चौकोनात शोधून वाचा चौकोनात दाखवल्याप्रमाणे त्यांच्या नावाभोवती खून करा आता इथे काही फळ आहेत की नाही या बाजूला राईट हँडला पण आहेत आणि लेफ्ट हँडला पण आहेत ना तर ही फळं आपल्याला काय करायची आहेत ओळखायची आहेत त्यांची नावं सांगायची आहेत आणि ती नावं आपल्याला कुठे शोधायची आहेत या चौकटीमध्ये बघा तुमच्यासाठी इथे एक करून दिलं आहे काय लिहिलंय चिकू आता चिकू कुठे लिहिलं आहे हे बघा हा हे कुठलं फळ आहे चिकू हो की नाही आता अशीच आपल्याला या सगळ्या फळांची नावं शोधून या चौकटीमध्ये असं बॉक्स बनवायचे किंवा असं नावाभोवती खून करायची सो so, लेट स्टार्ट पहिलं आपण नावं समजून घेऊयात हे कोणतं फळ आहे हा हे आहे पेरू पेरू म्हणजेच गावा आहे हे दुसरं फळ आहे अननस अननसला आपण मध्ये काय म्हणतो येस पाईन दिस इज मराठी मराठीमध्ये सफरचंद हे आहे फनस फनस म्हणजेच जॅकफ्रूट व्हेरी गुड आहे संत्र संत्र मीन्स ऑरेंज नेक्स्ट केळी म्हणजेच बनाना नेक्स्ट आहे चिकू चिकूला आपण काय म्हणतो चिकूच म्हणतो नेक्स्ट आहेत बोरं बोरं म्हणजे इंग्लिश मध्ये काय ते तुम्ही मला सांगणार आहात आणि पुढे आहे द्राक्ष द्राक्ष म्हणजे अगदी बरोबर द्राक्ष म्हणजे ग्रेप्स आता पहिलं फळ आपण या चौकोनात शोधूयात पहिलं फळ आहे पेरू आता शो, शोधायचं कसं तर शोधताना पेरूचा प आणि त्याच्यावर एक मात्रा म्हणजेच पे असा हा एक अक्षर आपल्याला शोधायचं आहे आता पे कुठे दिसतंय तुम्हाला हे बघायचे दिसलं की नाही ह्याच्या अवधी अवतीभोवती पेरूचं दुसरं अक्षर कुठलं आहे रु तर हे बघा इथे तर आपल्याला पहिलं फळ इथे भेटलं आहे पेरू त्याच्या भोवती आपल्याला अशी खून करायची मीन्स वी टू बॉक्स पुढचं फळ आहे अननस आता इथे अननस साठी अ शोधावं लागेल आपल्याला हा बघा अ इथे आहे आणि त्याच्याच खाली आहे न न स म्हणजेच अननस दुसरा शब्द सुद्धा भेटला आपल्याला अननस तिसरा तिसरे फळ आहे सफरचंद सफरचंद शोधा स शोधावं लागेल त्याच्यासाठी येस आता आपल्या इकडे पहिल्यांदा स भेटलाय त्याच्या खाली कुठलं असलं पाहिजे सफरचंद येस सफरचंद पण भेटलं नेक्स्ट फ्रूट आहे फणस फणस साठी काय शोधावं लागेल येस भेटला आपल्याला न स व्हेरी गुड फणस पुढचं फ्रूट आहे काय आहे संत्र अगदी बरोबर आता संत्रसाठी काय शोधायला लागले स आणि त्याच्यावर एक टिंब कुठे आहे असं अक्षर स आणि त्याच्यावर एक टिंब हे आहे का नाही हे आहे का हो त्याच्या बाजूला त्रपण आहे की नाही आणि मग हे आपल्याला भेटलं संत्र पुढे आहे केळी केळीसाठी आपल्याला पहिला क आणि त्याच्यावर एक मात्रा के आणि केळी भेटलं केळी पुढचं फळ आहे चिकू आणि चिकू नाभोवती खून करून दिलीये त्याच्या पुढे आहे बोरे हे बघा बोरे इथे आहेत आणि शेवटचं फळ आपल्याला शोधायचं आहे द्राक्ष द्राक्ष कुठे आहे हे पहा इथे आहे द्राक्ष आता क्वेश्चन नंबर टू खाली दिलेल्या चौकोणात आपल्याला जर कोण अशी खूण करायची आहे आणि प्राणी असेल तर त्रिकोणाची खूण करायची आहे म्हणजे पक्ष्यांसाठी आपल्याला सर्कल बनवायचं आहे आणि प्राण्यांसाठी आपल्याला ट्रायंगल ओके आता पक्षी आणि प्राण्यांमधल्या डिफरन्स काय आहेत तर पक्षी उडू शकतात इट मीन्स बर्ड्स कॅन फ्लाय ऍनिमल्स कॅन फ्लाय नो ना ऍनिमल्स उडू नाही शकत अॅनिमल्स चालू शकतात पळू शकतात अनिमल्सला किती पाय असतात चार पाय असतात आणि पक्ष्यांना किती पाय असतात दोन पक्षांना चोच असते आणि प्राण्यांना काय असतात दात असतात पक्षी सुद्धा चालू शकतात उडा मारू शकतात हो की नाही पण मेजर डिफरन्स तुम्हाला कळालाय पक्षी आणि प्राण्यांमधला हो की नाही आता इथे आपण पहिला अॅनिमल्सची किंवा बर्डची नावं वाचूयात पहिला आहे चिमणी चिमणी म्हणजे स्पॅरो माझ्या मागे म्हणा चिमणी स्पॅरो पुढे आहे घोडा घोडा म्हणजे गोद हॉर्स पुढे आहे पोपट पोपट म्हणजे पॅरेट भैस भैस मिन्स बाफेलो नेक्स्ट बेडूक बेडूक म्हणजे कोण फ्रॉक नेक्स्ट उंट कॅमल मोर पिकॉक याच्या मागे म्हणताय ना हत्ती एलिफेंट पुढचा पक्षी आहे बगळा बगळा म्हणजे कोण हेरन नेक्स्ट आहे कावळा कावळा म्हणजे क्रो आता आपल्याला हे सेग्रिगेट करायचं आहे कशामध्ये जर पक्षी असेल तर आपल्याला काय करायचं इथे सर्कल बनवायचंय वी हॅव टू मेक अ सर्कल यर आणि प्राणी मीन्स अॅनिमल असेल तर आपल्याला ट्रँगल बनवायचं आहे सो आय विल रीड वन बाय वन फॉर यू अँड देन वी विल मेक व्हॉट एव्हर इट इज सर्कल ऑर ट्रायंगल वी विल सी ओके फर्स्ट आहे चिमणी चिमणी कोण आहे येस चिमणी बर्ड आहे की नाही म्हणजेच पक्षी आहे म्हणजे आपण इथे काय बनवणार yes, येस गोल बनवणार शिकवून ठीक आहे पुढे आहे घोडा घोडा आहे प्राणी प्राणी म्हणजेच आपण इथे काय बनवणार ट्रँगल व्हेरी गुड नेक्स्ट आहे पोपट पोपट कोण आहे सांगा बघूया पोपट आहे पक्षी मग पक्षासाठी आपण कोणती खून -कुंट बनवतो येस गोल किंवा सर्कल बनवतो पुढे आहे म्हैस म्हैस म्हणजेच कोण पक्षी की प्राणी येस म्हैस प्राणी आहे मग आपण इथे काय बनवणार ट्रँगल त्याच्या पुढे आहे बेडूक बेडूक उडू शकतो नाही ना म्हणजे बेडूक कोण आहे प्राणी आणि प्राण्यांसाठी आपण इथे काय बनवतो ट्रँगल पुढे आहे उंट उंट पण एक प्राणी आहे सो आपण इथे काय बनवणार ट्रँगल त्याच्या पुढे आहे मोर येस मोर एक पक्षी आहे म्हणून आपण इथे बनवणार सर्कल पुढे आहे हत्ती हत्ती एक प्राणी आहे म्हणजेच ट्रँगल पुढे आहे बगळा ही नाही त्याला दोन पाय आहेत पंख आहेत चोच आहे एटी बगळा म्हणजे कोण आहे पक्षी आहे म्हणूनच आपण इथे काय बनवणार सर्कल आणि त्याच्या पुढे लास्टला आहे कावळा कावळा पण कोण आहे एक पक्षी आहे म्हणून आपण इथे काय बनवलं सर्कल आय होप किड्स तुम्हाला हा लेसन कळला असेल प्राणी पक्षी आणि फळं याच्याबद्दल छान माहिती मिळाली असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग प्लीज शेअर अँड सबस्क्राईब